ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। यंदाचा मानाचा वारकरी होण्याचा मान कवडूजी नारायण भोयर आणि कुसुमताई भोयर या दाम्पत्याचा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या संपन्न होणाऱ्या कार्तिकी यात्रेची महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार आहे। पहाटे 2:20 विठ्ठलांच्या महापूजेला सुरुवात होईल, तर 3 ते 3:30 माता रुक्मिणीची महापूजा करण्यात येणार आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्या संपन्न होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या महापूजेचा यंदाचा मानाचा वारकरी होण्याचा मान मंदिरात 10 वर्ष विनेचं सेवादारी असणारे हिंगणघाट जिल्हा वर्धा येथील कवडूजी नारायण भोयर आणि कुसुमताई भोयर या दाम्पत्याला मिळालाय। ईश्वरी चिट्ठीद्वारे त्यांना हा मान मिळाला आहे। हे दाम्पत्य उद्या एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांसोबत करणार आहेत। यावेळी मंदिरात कमीत कमी व्यक्ती उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे सह अध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या कार्तिक वारीच्या एकादशीस मास्क लावणं गरजेचं आहे, सोशल डिस्टन्स पाळणं अतिशय गरजेचं आहे, हाताला सॅनिटायझर करणं गरजेचं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोक दरवर्षी उपस्थित राहतात, पण कोरोनामुळे कमीत कमी 20 ते 25 लोकच आज गाभारा आणि सोळखांबे या दोन्हीमध्ये मिळून उपस्थित राहतील आणि मंदिर समितीनं सर्वतोपरी कमीत कमी लोक आत उपस्थित राहतील याची दक्षता घेतलेली आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री रात्री 2:20 जगतपिता पांडुरंगाची महापूजा करतील। 3 वाजेपर्यंत पांडुरंगाची महापूजा संपन्न होईल, तिथून माता रुक्मिणीकडे जातील आणि 1 तास तिथली पूजा संपन्न होईल आणि तदनंतर मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सन्मान आणि दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे जो मानाचा वारकरी असतो मानाच्या वारकऱ्याचा सत्कार उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते करून त्याचा सन्मान केला जातो।